एवरीवन गियर अप मॉम्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत 8 ते 10 महिन्यांच्या बाळांचा आहाराविषयी सविस्तर माहिती. जसं आपण 8 ते 10 महिन्याच्या बाळांना आपण काय द्यायला पाहिजे, किती प्रमाणात दिलं पाहिजे आणि किती वेळा दिलं पाहिजे, हे सगळं जे आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याआधी मी 6 ते 8 महिन्यांच्या बाळांचा डाएट चार्ट किंवा डेली रुटीन, जसं आपण काय भरवू शकतो, किती वेळा भरवू शकतो, याविषयी सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ चॅनलवर पोस्ट केलेला आहे. जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकता, त्या व्हिडिओतून तुम्हाला भरपूर प्रमाणात मदत होईल. आता जेव्हा 6 महिन्यांच्या बाळाला आपण पहिल्यांदा सॉलिड सुरू करतो तेव्हा नेहमी आपण बाळाला प्युरिट फॉर्ममध्ये सुरू करत असतो आणि दिवसभरातून बाळाला 1 किंवा जास्तीत जास्त 7 किंवा 8व्या महिन्यापर्यंत येईपर्यंत आपण 2 मिल बाळाला देत असतो आणि इतर वेळेस आपण ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क तुम्ही जे देत आहे ते आपण देत असतो. आता जेव्हा 8 महिन्यांचं बाळ म्हणजे 8 महिन्यापर्यंत जेव्हा बाळ पोचतात तेव्हा बाळांनी ऑलमोस्ट फ्रूट सगळे टेस्ट केलेले असतात, ऑलमोस्ट सगळे फ्रूट टेस्ट केलेले असतात किंवा भाज्या ज्या आहेत त्या टेस्ट केलेल्या असतात, सिरियल्स टेस्ट केलेल्या असतात. आणि 8 महिन्यांचे जे बाळ आपण बघितली तर 8 महिन्यांच्या बाळांच्या ऍक्टिव्हिटीज खूप वाढलेल्या असतात. त्यांना आपल्या सराउंडिंगमध्ये आजूबाजूचा परिसर काय आहे ते बघायचं असतं, त्यांच्या खूप ऍक्टिव्हिटीज वाढलेल्या असतात. जसं रांगणं म्हणा, उभं राहणं म्हणा, किंवा 10व्या महिन्यापर्यंत काही मुलं जे आहेत ते चालायला सुद्धा लागतात. अशा वेळी त्यांना भरपूर एनर्जीची गरज असते आणि त्या एनर्जीसाठी जी आहे ती एक हेल्दी डाएट त्यांना मिळायला पाहिजे याची खूप जास्त गरज असते. माझा मुलगा अवनीश सध्या 23 महिन्याचा आहे पण तो 8 ते 10 महिन्याचा असताना मी त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी फॉलो केल्या, काय त्याच्या डाएटमध्ये इन्क्लूड केलं आणि त्याला किती वेळा मील्स दिले ते सगळं मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओखाली असलेलं लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लहान मुलांचा डाएट नेहमी हेल्दी आणि एक बॅलन्स डाएट असला पाहिजे. त्यात जर आपण 8 ते 10 महिन्यांची जर बाळं बघितली तर त्यांच्या डाएटमध्ये आपण नेहमी वेगवेगळे पदार्थ इन्क्लूड केले पाहिजे जेणेकरून त्यांना सगळ्या पदार्थांची चव समजेल आणि त्यांना एक खाण्यामध्ये जे आहे ते एक इंटरेस्ट निर्माण होईल, त्या खाण्याची जी आहे त्यांना एक आवड होईल. यासाठी 8 ते 10 महिन्यांचा काळ जो आहे ह्यामध्ये तुम्हाला लहान मुलांना बरेच वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते आपल्याला इंट्रोड्यूस करायचे आहेत. जेव्हा आपण हे वेगवेगळे पदार्थ लहान मुलांना इंट्रोड्यूस करणार आहोत तेव्हा काही गोष्टी आपल्याला इथे बदलायच्या आहेत. जसं आपण 6 ते 8 महिन्यांच्या बाळांसाठी फॉलो केलं होतं तसं न करता इथे आपल्याला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत. त्यातली सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे 6 ते 8 महिन्याच्या बाळांना आपण नेहमी प्युरिड फॉर्ममध्ये फूड जे आहे ते आपण देत असतो. जसं आपण मिक्सरमध्ये बारीक करून किंवा ग्राइंडरमध्ये एकदम बारीक करून प्युरिड फॉर्ममध्ये कन्सिस्टन्सी एकदम पातळ करून आपण लहान मुलांना देत असतो. पण 8 ते 10 महिन्याच्या बाळांना एकदम प्युरिड फॉर्ममध्ये एकदम पाण्यासारखी कन्सिस्टन्सी असलेलं न देता आपल्याला हाताने मॅश करून किंवा चमच्याच्या सहाय्याने एकदम बारीक करून आपल्याला लहान मुलांना द्यायचं आहे. 6 ते 8 महिन्याचा जो पिरियड असतो किंवा 6 महिन्याचा स्पेशली जो पिरियड असतो तेव्हा बाळाला अजून बाहेरच्या अन्नाची म्हणजे बाहेरचं अन्न काय आहे हे समजलेलं नसतं, तेव्हा त्यांना गिळण्याची जी कॅपॅसिटी असते त्यांची ती कमी असते किंवा त्यांना गिळणं पण हे व्यवस्थित जमत नसतं, त्यामुळे आपण त्यांना लिक्विड कन्सिस्टन्सी असलेलं जेवण देत असतो. पण 8 ते 10 महिन्याच्या म्हणजे 8 महिन्यावरचे जे बाळ असतात त्यांना ऑलमोस्ट आता ते फ्रूटची टेस्ट करून झालेली असते त्यामुळे त्यांना आता गिळण्याची सवय झालेली असते आणि इथे आपल्याला जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला बदलायची आहे. मॅश्ड एकदम हाताने केलेलं कुस्करून दिलेलं अन्न जे आहे ते आपल्याला बाळांना द्यायचं आहे. जर खूप सॉफ्ट फळं असतील तर अशा वेळी तुम्ही बाळांना छोटे छोटे पीसेस करून पण देऊ शकता. जसं स्ट्रॉबेरी झालं किंवा आंबा झालं, चिकू झालं, केळी झाली, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बाळाला त्याला चावायला जी आहे ती खूप कसरत करावी लागत नाही त्यामुळे ह्या गोष्टी खूप आरामात जे आहे ते बाळ गिळू शकतं. आणि बऱ्याच बाळांना 8 महिन्यापर्यंत दात यायला सुरुवात होते किंवा काही लोकांना काही बाळांना जे आहे ते समोरचे 2 दात आलेले सुद्धा असतात किंवा इव्हन दात आलेले नसतील तरी सुद्धा बाळ जी आहेत ती आपल्या हिरड्यांच्या सहाय्याने जे नरम फ्रूट असतात जसं आपण आंबा चिकू हे सगळे झालं हे ते आरामात चावू शकतात. तेव्हा बाळाला छोटे छोटे पीसेस करून तुम्ही बाळांना देऊ शकता. किंवा जर भाज्या असतील जसं गाजर झालं ह्या सगळ्या गोष्टी फिंगर फूड ज्याला आपण म्हणतो ते पण तुम्ही ह्या काळात बाळांना इंट्रोड्यूस करू शकता. जसं गाजर झालं त्याला आपण बॉईल केलेलं आहे एकदम मॅश नरम कन्सिस्टन्सीचं आहे ते पण तुम्ही बाळाला फिंगरच्या साईजचं कट करून बाळाच्या हातात देऊन ते बाळाला खायला आपण देऊ शकतो. 8 ते 10 महिन्याच्या बाळांना कोणत्या कन्सिस्टन्सीचं फूड दिलं पाहिजे हे आपण आता बघितलं. आता आपण किती वेळा दिलं पाहिजे
तर त्याआधी आपण एक बघूयात की एका वर्षानंतर लहान मुलं जी आहेत ती फॅमिली फूड वर आली पाहिजे असं आपण डॉक्टर सजेस्ट करतात आपल्याला नेहमी. फॅमिली फूड म्हणजे काय की जे आपण अन्न खाऊ तेच आपल्या बाळांना आपण दिलं पाहिजे. त्यात आपण मसाले कमी जास्त प्रमाण करून ते लहान मुलांना दिलं पाहिजे. त्यासाठी आपण जे मील्स घेतो म्हणजे आपले जे तीन मोठे मील्स असतात ब्रेकफास्ट लंच आणि डिनर आणि त्याचबरोबर दोन स्नॅक्स एक मिड मॉर्निंग स्नॅक्स आणि इव्हनिंग स्नॅक्स तर हाच रुटीन जो आहे तो आता आपल्याला लहान मुलांचा बसवायचा असतो. स्पेशली 8 ते 10 महिन्यांच्या बाळांना या रुटीनमध्ये आपल्याला आणायचं असतं. 6 महिन्यापर्यंतची जी बाळं असतात ती हार्डली 1 किंवा 2 मील घेत असतात आणि इतर वेळेस जी आहे ती ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क घेत असतात. पण 8 ते 10 महिन्यांच्या बाळांचा सॉलिड पोर्शन जो आहे तो आपल्याला वाढवायचा आहे. 8 ते 10 महिन्यांच्या बाळांचं रुटीन कसं असायला पाहिजे किंवा आपण कोणते पदार्थ त्यांना देऊ शकतो किंवा कोणते नवीन पदार्थ आपण ह्या काळात इंट्रोड्यूस करू शकतो ते आपण बघून घेऊयात. तर लहान मुलं जनरली जर आपण बघितलं तर सकाळी लवकर उठतात. जनरली 6 ते 7 दरम्यान लहान मुलं उठून जातात आणि उठल्यानंतर तुम्ही एकदा त्यांना फीडिंग करू शकता. ब्रेस्ट फीडिंग किंवा फॉर्म्युला फीड जे तुम्ही करता ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर अर्धा तास किंवा 1 तासाच्या गॅपने ब्रेकफास्ट जो आहे तो आपण लहान मुलांना दिला पाहिजे. ब्रेकफास्ट करताना किंवा कुठलंही मील देताना ट्राय करा की तुम्ही सुद्धा बाळासोबत ते मील घेत आहात. इव्हन ब्रेकफास्ट जर झाला तर तुम्ही लहान मुलांसोबत बसून ब्रेकफास्ट करतात जेणेकरून त्यांना एक जेवणाचे ते आपल्याला बघून ऑब्झर्व करतात. आपण आपली जी खाण्याची पद्धत असते किंवा चावण्याची पद्धत असते त्याला लहान मुलं ऑब्झर्व करत असतात आणि ते ऑब्झर्व करून ते सुद्धा तसं करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे जे मील टायमिंग आहे ते तुम्ही नक्कीच तुमच्या बाळासोबत एन्जॉय केले पाहिजे. आता ब्रेकफास्टमध्ये आपण काय दिलं पाहिजे तर ब्रेकफास्ट हा दिवसाची सुरुवात असते की हेल्दी आणि बॅलन्स जर आपली झाली तर आपला पूर्ण दिवस चांगला जातो. अशावेळी मी अवनीशला नेहमी सिरियल्सने ब्रेकफास्ट देण्याचा प्रयत्न केला. जसं ओट्स झाले किंवा रागी झालं किंवा तुम्ही जर अंडी इंट्रोड्यूस केला असेल तर तुम्ही बॉईल एग लहान मुलांना देऊ शकता. आणि 8 ते 10 महिन्याचा हा जो पिरियड आहे तो तुम्ही ह्या काळात नवीन म्हणजे अंडी आपण इंट्रोड्यूस करू शकतो ह्या काळात लहान मुलांना. आता ही अंडी आपण कशा प्रकारे देऊ शकतो कधीपासून देऊ शकतो ह्याविषयी आपल्या चॅनलवर डिटेल व्हिडिओ आहे तो तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही उपमा देऊ शकता रव्याचा किंवा रव्याची खीर सुद्धा देऊ शकता लहान मुलांना ब्रेकफास्टमध्ये. ब्रेकफास्ट नंतर वेळ येते ती मिड मॉर्निंग स्नॅक्सची. आता हा जो मिड मॉर्निंग स्नॅक्स आहे तो ब्रेकफास्ट नंतर 1.5 किंवा 2 तास किंवा 2.5 तासांच्या अंतरावर जो आहे तो तुम्ही ठेवला पाहिजे. तसंही लहान मुलांना दर 2 तासाने किंवा 3 तासाने जसं तुमच्या बाळाचं पॅटर्न असेल तसं फीड घेण्याची सवय असते. तर ह्या फीडची सवय सोडून जी आहे ती आपल्याला आता इथे सॉलिड इंट्रोड्यूस करायचं आहे. आता मिड मॉर्निंग स्नॅक्स जो आहे तो लाईट असला पाहिजे जेणेकरून बाळाला दुपारच्या जेवणापर्यंत चांगली भूक लागलेली असेल. तर इथे मिड मॉर्निंग स्नॅक्समध्ये जनरली मी फ्रूट देण्याचं प्रिफर केलं. मग ते फ्रूट कुठलेही असो जसं संत्र झालं ॲपल झालं पेअर झालं किंवा तुम्ही स्ट्रॉबेरीज देऊ शकता. बेरीज वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मिळत असतील तुमच्याकडे तर त्या तुम्ही देऊ शकता. हे फ्रूट जे आहे ते लहान मुलांसाठी खूप चांगले सुद्धा असतात आणि ते पचायला देखील हलके असतात आणि लहान मुलांना दुपारच्या जेवणापर्यंत आरामात भूक लागून जाते. मिड मॉर्निंग स्नॅक्स नंतर वेळ येते ती म्हणजे दुपारच्या जेवणाची. आता दुपारचं जेवण जे आहे ते मिड मॉर्निंग स्नॅक्सच्या 2 तासानंतर आपण लहान मुलांना नेहमी दिलं पाहिजे जेणेकरून तोपर्यंत त्यांना चांगल्या प्रकारे जी आहे ती भूक लागून जाते. आता जेव्हा आपण दुपारचं जेवण देतो तर त्याच्यामध्ये तुम्ही मुगाची खिचडी देऊ शकता किंवा मिक्स व्हेजिटेबलची खिचडी देऊ शकता. जर तुम्ही ऑलरेडी भाज्या ज्या इंट्रोड्यूस केल्या आहेत त्या ॲड करून लहान मुलांना खिचडी देऊ शकता किंवा पालकाची खिचडी करू शकता. पालकाची खिचडी म्हणजे पालक राईस कसा करायचा ह्याविषयीचा पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो पण तुम्ही चेक करू शकता. किंवा दलियाची पण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे ते पण तुम्ही चेक करू शकता. दलिया हा लहान मुलांसाठी खूप चांगला असतो लहान मुलांच्या डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी खूप चांगला असतो. किंवा लंचमध्ये तुम्ही लहान मुलांना उकडलेल्या भाज्या सुद्धा देऊ शकता. उकडलेल्या भाज्या मॅश करून मिक्स व्हेजिटेबल किंवा एकच भाजी उकडून जी आहे ती मॅश करून आपण 8-10 महिन्यांच्या बाळांना जी आहे ती देऊ शकतो. इव्हनिंग स्नॅक्स जो आहे तो पण एक हलकाच असला पाहिजे. त्यासाठी तुम्ही लहान मुलांना फ्रूट देऊ शकता किंवा सूप देऊ शकता किंवा चीज क्यूब किंवा चीज स्टिक्स जे आहेत ते पण तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. आता तुम्ही फ्रूट्स जे आहेत ते शफल करू शकता. जे तुम्ही मिड मॉर्निंग स्नॅक्सला फ्रूट दिले आहे ते न देता वेगळं फ्रूट आपण इव्हनिंग स्नॅक्सला देऊ शकतो. असं शफल आपण हे पूर्ण जे पण हा डाएट चार्ट आहे तो आपण शफल करू शकतो. रात्रीच्या जेवणामध्ये आपण लहान मुलांना
डाळ्याच्या पाणीमध्ये थोडीशी पोळी कुचकरून देऊ शकतो, किंवा दुधामध्ये पोळी कुचकरून देऊ शकतो, किंवा खिचडी सुद्धा रात्री आपण लहान मुलांना देऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही सूप देऊ शकता, किंवा भाज्या पण उकडलेल्या ज्या भाज्या आहेत त्या मॅश करून तुम्ही लहान मुलांना डिनरमध्ये देऊ शकता. लहान मुलांचा डाएट एक हेल्दी आणि बॅलन्स ठेवण्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत त्या लहान मुलांच्या डाएट मध्ये आपण नेहमीच ठेवल्या पाहिजे. त्या गोष्टी म्हणजे फ्रुट्स, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. त्याचबरोबर कॅल्शियम आणि प्रोटीन साठी तुम्ही लहान मुलांच्या डाएट मध्ये पनीर इंट्रोड्यूस करू शकता, चीज इंट्रोड्यूस करू शकता. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही चिकन सुद्धा लहान मुलांच्या डाएट मध्ये इंट्रोड्यूस करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर हा जो पिरियड आहे 8 ते 10 महिन्याचा पिरियड, ह्या काळात जे आहे ते लहान मुलांना अंडी सुद्धा इंट्रोड्यूस करू शकता. आणि दही जे आहे, दह्यामुळे पण लहान मुलांना भरपूर प्रमाणात फायदा होतो. तर ह्या काळात लहान मुलांना दही दिल्याने पण जे आहे ते त्यांच्या डाएट मध्ये, त्यांच्या एक ओव्हरऑल माइलस्टोन अचीव करण्यामध्ये, त्यांच्या डेव्हलपमेंट मध्ये जे आहे ते खूप प्रकार जे आहे ते आपल्याला प्रगती बघायला मिळते. हा सेम डाएट चार्ट आणि डाएट रुटीन हे माझ्या मुलाच्या बाबतीत मी फॉलो केला आहे आणि ह्या गोष्टीची मला खूप जास्त हेल्प झाली आहे. हा माझा मुलगा जो आहे तो 1 वर्षानंतर टोटली पूर्ण फॅमिली फूडवर आला होता. आम्ही जे खात होतो तेच मी त्याला देत होती. आणि जेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सीचा विचार करता, जेव्हा तुम्ही लहान मुलांना वेगवेगळे पदार्थ ह्या काळात इंट्रोड्यूस करता, त्यामुळे लहान मुलांना जेवणात जे आहे ती एक आवड निर्माण होते. तर होप ह्या व्हिडिओमधून आवश्यक असणारी माहिती तुम्हाला मिळाली असेल आणि ह्या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. ही माहिती इतरांबरोबर पण नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण त्यांच्या मुलांना एक हेल्दी आणि बॅलन्स डाएट देण्यामध्ये मदत होईल. पुन्हा भेटूया परत एका नवीन टॉपिक बरोबर. टिल देन, बाय बाय.